कोंबडी चोरायला आले होते चोर, विनयला जाग आली आणि विनयने उठून चोरांच्या मागे जवळ असलेली कुऱ्हाड घेऊन त्या तिघांचाही पाठलाग केला. एकटाच हातात कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मागे धावत गेला, पण पुढे त्याच्यासोबतच घडलं भयानक कांड. नक्की घटना काय पहा ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. 19 तारखेला रात्री 2 वाजताच्या सुमारास 3 जण आपल्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी विकत घेता येत नाही म्हणून कोंबडी चोरण्यासाठी शेवकर गावात शिरले. रात्रीचे 2 वाजता हे तिघेजण गावाकडील बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात गावात राहणाऱ्या 19 वर्षीय विनय पाटील ह्या तरुणाच्या घराजवळ गेले. मात्र घराच्या दरवाज्याची कडी लावलेली नसल्याने चोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत डोकावून बघितल्यावर त्यांची घरातल्या काही वस्तूंवर नजर पडली. त्या वस्तू त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला असता त्याच ठिकाणी झोपलेल्या 19 वर्षीय विनयला जाग आली. त्यावेळी चोरांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. मात्र विनयने उठून घरात घुसलेल्या चोरांच्या मागे जवळ असलेली कुऱ्हाड घेऊन त्या तिघांचाही पाठलाग केला. शेवटी गावाबाहेर काही अंतरावर जाताच त्या तिघांसोबत त्याची झटापट झाली. अशातच त्यांनी विनयवर त्याच कुऱ्हाडीने वार केले. त्यात विनय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला. यानंतर काही वेळाने घरातील इतरांना गाढ झोपेतून जाग आल्यावर त्यांनी विनयला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना गंभीर अवस्थेत असलेला विनय सापडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी विनयला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व बाजूने तपास करताना पोलिसांनी तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता याच तिघांनी विनयला मारले असल्याचे निष्पन्न झाले.